निवडणुका आणि त्याचे निकाल जाहीर झाले, त्यामध्ये पंजाब राज्य वगळता इतर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त झाल्याचं चित्र सगळीकडे आहे. लोकशाहीमध्ये जे समोर सत्य असतं ते स्वीकारलं पाहिजे आणि जो विजयी झाला असेल त्याचं अभिनंदन पण केलं पाहिजे. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आगामी काळात देवेंद्रजी फडणवीसांची जादू चालणार आणि ज्याप्रमाणे किरीट सोमय्य फुगडी खेळले, चंद्रकांत पाटील नाचले, आशिष शेलार यांनी मुंबईवर भगवा फडकवण्याची वल्गना केली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा आमदारांमध्ये किंवा माजी मंत्र्यांमध्ये जे मस्तीची भाषा आज परत आलेली आहे, त्यांना माझं या निमित्तानं सांगणं आहे, शेवटी महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. उत्तराखंडचा निकाल उत्तराखंडची पार्श्वभूमी वेगळी, मणिपूरची पार्श्वभूमी वेगळी, लाल बाल पाल हे तीन आम्ही शिकलो आहोत इतिहासानं, पंजाब महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल तीनही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही. मात्र चंद्रकांत पाटलाचं नृत्य, किरीट सोमय्याची फुगडी आणि आशिष शेलाराची वल्गना आणि गोव्यामध्ये मी किंग मेकर ठरल्याचा आभास देवेंद्र फडणवीसांचा, याचा अर्थ वेगाने शादीने अब्दुल्ला जसा दिवाना असतो तसं उत्तर प्रदेशच्या निकालावर यांनी नाचणं आणि दिल्लीला काकांनी ताजमहाल बांधलाय म्हणून इथं राहणाऱ्या मुलाला तुम्ही मुलगी द्या असं सोयरपण जोडणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. शेवटी या निकालाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्राच्या सरकारवर होणार नाही असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं. गिरीश महाजननी तर लईज उन्मादाच्या भरात मग एक भाष्य केले की उत्तर प्रदेश तो झाकी है महाराष्ट्र भी बाकी है. त्यावर सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी समर्पक उत्तर दिलं की उत्तर प्रदेश झाकी आहे तो महाराष्ट्र भी तयार आहे. शेवटी महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एका काळात नाकारल्यानंतर मावळ्यांनी काशीचा गागा भट्ट उत्तर प्रदेशमधून इथे आणला होता आणि इथला राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेशच्या लोकांना महाराष्ट्र कसा उचलून आणतो आणि काय करायला लावतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. मात्र ज्या उन्मादात आज भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्राची विशेष म्हणजे तो उन्माद फार काळ काही टिकणार नाही. उत्पल पर्रीकरांच्या पराभवावर देवेंद्र फडणवीसांनी गोड प्रतिक्रिया दिली की त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, ते आमच्या परिवारातले आहे. शेवटी त्यांना तिकीट देताना काय अत्याचार केला गेला, कसा अन्याय केला गेला, माजी मुख्यमंत्र्याच्या पुत्राला सुद्धा कसं डावलं, पण आजच्या एकंदर समीकरणातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. कुठंतरी काँग्रेस आमचा जो मित्रपक्ष आहे तो सांगण्यात काही कमी पडलंय का की ज्या पद्धतीनं मला आठवतं पवार साहेबांनी 10 वर्ष केंद्रीय संरक्षण मंत्री केंद्रीय कृषी मंत्री अशी खाती सांभाळली, त्यावेळेस कुठेही शेतकऱ्यांची अशी आंदोलनं मोर्चे झाले नव्हती जी तीन काळे कानून रद्द करण्याकरता लखनौ या भागात आपल्या हरियाणा पंजाब या शेतकऱ्यांनी केली. लखीमपूरमधली घटना तर अत्यंत निंदनीय ठरली की शेतकऱ्यांच्या अंगावरच हे झालं, पण हे असं का घडलं याच्यावर चिंतन केलं पाहिजे. याचं उत्तर असं आहे लोकांना पर्याय नाही. लोकांना पंजाबमध्ये पर्याय दिसला की तिथे मागच्या काळात काँग्रेस पदवी कमी पडली, भाजपवर पंजाबच्या शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता आणि म्हणून आम आदमी पक्षासारख्या एका दिल्लीवर ज्यांची पकड होती अरविंद केजरीवालांची त्या नेतृत्वाला त्यांनी स्वीकारलं आणि आज आपची सत्ता पंजाबमध्ये आली. बस हेच करायचं आहे. आप नावाचा पर्याय पंजाबला उपलब्ध झाला तसा पुढच्या ज्या 2024 आता अनेक मीडियावर मी बातम्या पाहतोय की 2024 मोदींचा मार्ग मोकळा, तर अशा वेळी जर पर्याय उपलब्ध झाला आणि पवार साहेब आता पुढच्या अधिवेशनामध्ये दिल्लीचं जे अधिवेशन पुढच्या महिन्यात चालणार त्यावेळी सर्व पक्षांशी एक बैठक घेतील आणि निश्चितच आजचा जो भाजपचा उन्माद आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला मराठी माणूस इथला मुंबईमध्ये राहणारा मुंबईवर प्रेम करणारा सर्वसामान्य नागरिक हा आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या खंबीरपणे पाठीशी राहील. आशिष शेलार असतील, चंद्रकांत पाटील असतील, किरीट सोमय्या असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी उन्मादात जाऊ नये. शेवटी गर्वाचं घर खाली असतं ते फडणवीसांना सुद्धा पवार साहेबांनी दाखवून दिलं. तुम्ही उन्माद म्हणतात पण 4 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत आहे जोडवा भाजपाला आणि आपला पंजाबमध्ये. तुमचे जोडवा सेनेचे आणि राष्ट्रवादीचे आमदार काही आमदार जे निवडणुकीत उभे होते उमेदवार
त्यांचे डिपॉझिट पण जप्त झाले. शिवसेनेच्या एका उमेदवारांनी फक्त 26 मत आहेत, नोटापेक्षाही कमी मत आहेत. उत्तर राऊत साहेबांनी दिले ना, नोटा आमच्याकडे नव्हत्या म्हणून नोटापेक्षा आम्ही कमी पडलो. ज्यांनी नोटा चालवल्या असतील त्यांना सत्ता प्राप्त झाली. माझा विषय तो नाही. माझा विषय असा की चार राज्यात भाजपला जरी स्पष्ट बहुमत किंवा चांगलं हे मिळालं असेल बरोबर, तरी महाराष्ट्राशी त्यांना घेते नाही घेते नाही. आग्र्याला शहाजांनी ताजमहाल बांधला म्हणून मुंबईची धारावी दुरुस्त झाली असं नाही होत ना. त्यांच्या जन्मोत्सवी इथे फुगड्या करून साजरा करत असतील, काय भाषण होतं मला सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत काय कोण्या मस्तीत बोलताय ती लोक कशाबद्दल कशा जोरावं. योगी आदित्यनाथची सत्ता आता शेवटी मी तेच सांगतो की युतीतल्या लोकांना पर्याय उपलब्ध नव्हता म्हणून त्यांनी नाही लागेल आता पुन्हा दे दो इनको पर्याय उपलब्ध करावा लागेल. आणि आताही वेळ गेलेली नाही. माझी तर विनंती राहील या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की आता या गोष्टीला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कारण जर असंच आपण पकड ढिली सोडली की काही होणार नाही तर कदाचित 2024 हे काही वेगळं करू नये. कारण त्यांचं प्री प्लॅनिंग आहे सगळं, ते घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. परवा देवेंद्र फडणवीस बोलले होते की गृहमंत्री महोदयांनी आमच्या समोर चर्चा न घेता, म्हणजे आज चर्चा होणार होती दूध का दूध आणि पाणी का पाणी, ती नंतर घ्यावी. पण ते आज गोव्याला निघून गेले. म्हणजे अशी हुशारी मुत्सद्देगिरी करण्याचा जो प्रयत्न होतोय महाराष्ट्र त्याला फारसा काही भरणार नाही आणि या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असं माझं म्हणणं. एसटी आंदोलनासंदर्भात परत तारीख पे तारीख मिळाली आहे. तारीख पे तारीखचं नाही, परिवहन मंत्री आता वरच्या सभागृहामध्ये शेवटी ते बोलणार होते पण त्यांनी सांगितलं की कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या बैठकीला होते. त्यातून जो तोडगा आता निघणार आहे त्याकरता त्याच्यावर निर्णय होणं महत्त्वाचं होता. मात्र उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि वित्त विभागाचे जे मुख्य सचिव आणि सगळे लोक असतात ते सगळी गुंतलेली आहेत, त्यामुळे वाढीव टाईम मागितला कारण शनिवार आणि रविवार सुट्टी आली. मात्र परिवहन मंत्र्यांनी हेही सांगितलं, हे अधिवेशन होण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक चांगला निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार आणि एसटी कर्मचाऱ्यांना एक न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारचा राहील. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनाचं श्रेय म्हणजे ज्या दिवशी ते यश त्यांना प्राप्त होईल हे फक्त आणि फक्त एसटी कर्मचाऱ्यांचंच आहे. अनेक लोक 353 दाखल असणारे गुन्हेगारही त्यामध्ये गेले, ज्यांनी कोर्टात वकिली करायला पाहिजे होती तेही तिथे वकालत करायला लागले, लेकरं बाकरं आणि बायका घेऊन तिथे जायला लागले. या लोकांचा ज्यांच्यावर कोंबडी चोऱ्याचा आरोप आहे या लोकांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही. त्याचं श्रेय फक्त एसटी कर्मचाऱ्यांचंच असेल आणि महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी न्याय देणार. पुढं काही